आदर आहे माझा आहे का? आता आम्हाला जर आदर नसता तर तुम्ही 15 दिवस मागितले होते, आम्ही 30 दिवस दिले की नाही दादा? बर ऐका ना, फक्त ऐका ना आता, 30 दिवस दिले आम्ही, वाढून 10 दिवस दिले, किती सन्मान केला सरकारच्या शब्दाचा? मग आता आमचं लेकर काय चुकलं? आमच्या लेकरचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय दादा. पण आता आमच्या आमच्या लेकरांचं आयुष्य धोक्यात आलंय दादा. नाही आता ते तुमच्या सरकारच्या हातात आहे, आता आमच्या हातात नाही आहे, तुमच्या हातात आहे. आम्ही तुम्हाला नाही, मग आता तेच म्हणले होते ना तुम्ही त्यावेळेस सुद्धा की 4 दिवसात हे होणार नाही, आम्हाला कायमचं द्यायचं, 1 महिन्याचा वेळ द्या. आता 41 दिवस त्याच्यावर काम सुरूच आहे, असं काही 12 वर्ष सुरू राहील, मग जाऊन द्या तिकडे. नाही नाही नाही, ते असं कसं, तुम्ही काय म्हणले 30 दिवसात होतंय तुमचे 4 दिवसाचं अल्टिमेटम मान्य नाही. 3 महिन्याची होती, त्याच्यासाठी आपण म्हटलं तर 2 महिने झाले, ठीक आहे, 1 महिना अजून द्या. पण आपण तिथे पुन्हा शिंदे समिती बसवली आणि तुम्हाला खरं सांगतो, आम्हाला पहिल्या समिती बद्दल मी बोलतच नाही दादा. आपली समिती, तुम्ही आलात, मी म्हणलं 4 दिवस, तुम्ही म्हणले बाबा होणार नाही, कायदा टिकायला लागतो. म्हणलं ठीक आहे, तुमच्या शब्दाचा, मुख्यमंत्री साहेब शब्दाचा मान सन्मान आम्ही केला. हा तुम्ही म्हणले 1 महिना पाहिजे, आम्ही 41 दिले. आता प्रॉब्लेम काय, आमचा आयुष्य कमल उद्दिष्ट. पण आम्ही प्रामाणिकपणे जर कामच करतोय ना, ते कायम सुरू, ते काम लय दिसत चाललंय. मग ते वर्षानुवर्ष 40 वर्ष झाले ते सुरू, जाऊ द्या तिकडे. मग ते तर 40 वर्षापासून काम चालूच आहे ना, अभ्यास आणि ते समिती. तसं आता नाहीये, तुम्ही इतकं म्हणजे आता तुमच्या रूपाने तितकं हातगाईवर आलेलं काम किती करावंच लागणार आहे. तुम्ही ऐकत नाही, मग करा करा करा, संध्याकाळपर्यंत करा, उद्या करा. पण मी आता आज बसलोय दादा, तुमचा सन्मान ठेवलेला आहे आम्ही. आमचा मराठा समाज काही चुकला नाही, आमच्या आयुष्यावर उद्ध्वस्त झालं. काय चुकलं आमचं, याचं उत्तर द्या. आम्ही गरीब नाहीत का? आम्ही निकष पार केले नाही का? थोडी दिलीच ना. मग आता तुम्ही 15 दिवस म्हणले होते, 41 दिवस दिलेत. झालं, पण अजून शिंदे समिती आपण जेव्हा निवडली, न्यायमूर्ती त्यावर काम करतायत. आता ते करते 2-1 वर्ष आम्ही काम घ्या फाश्या. तेवढा वेळ बरं, आता याच्यात दुसरं सांगा साहेब, जाऊ द्या, ते तर होत राहील, मी तर बसलेलो छे. आता 2 दिवसात गुन्हे माग घेतो म्हणले होते आंतरवाली स महाराष्ट्रातले, 1 बी घातला नाही. तुम्हाला ते बी व्हाय ना, तर आरक्षण कशाच देतात तुम्ही आम्हाला? दोन दिवसात म्हणले होते ना. नाही, 2 दिवसात होत नाही, ते सगळं तांत्रिक बाजू तपास आणि सगळ्या, तर तुम्हाला बोलवणार नाही जर कोणी पुढे कोर्टामध्ये ठरलेला आहे, तो निर्णय झालेला आहे. हा पण का खटले होते ना वापस? 2 दिवसात म्हणले, 8 दिवसात नंतर म्हणले ते आपले. थोडीशी तांत्रिक बाजू आहे, त्यालाही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. पण त्या बाबतीमध्ये तुम्हाला कोणाला बोलत येईल का? तो गुन्हा दाखल राहील असं होणार नाहीये. फक्त नाही म्हणजे समजा ते आंदोलन चालू होतं वरती डाव तसा ठोला म्हणायचा आमच्यावर टाकून. नाही नाही असं आमचं काही हेतू नाहीये, तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, मग 2 दिवसाचं म्हणले होते ना, आज 41 दिवस झालेत. आरक्षण या सरकारला तुम्हाला, याच्यात तिसरा मुद्दा एक दादा असा आहे परत, कि आपल्या बांधवांनी आता काही 15-16 जणांनी आत्महत्या केलेल्या, त्यांच्याबद्दल काहीच सहानुभूती नाही आणखी सरकारची. त्यांना नोकरी द्यावं किंवा त्यांना काही निधी द्यावा? आम्ही स्वतः पण नांदेडला, आम्ही त्यांचे बोललो, त्यांच्या नातेवाईकांशी बोललो, त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोललो त्या दिवशी. म्हणजे आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत. तुम्ही आज आदेश द्या ना साहेब, आज आदेश द्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कलेक्टरांना, जिथं जिथं आत्महत्या झाल्या त्यांना शासकीय मदत. पहिले आपल्या जे 42 जणांना दिली होती आणि 1 नोकरी सरकारी, नियमाप्रमाणे लगेच मला वाटतं दिली गेली असेल काही ठिकाणी. माहिती घ्या, नाही दिली, मी थोडीशी घेतली माहिती. तुम्ही फक्त एक
मग कल्याण तरी होईल ना त्या लेकरांचं, गोरगरिबांचे आता त्यांचा जीव तर गेलाय, पाठीमागचे जे बारीक बारीक बाळ आहेत त्यांचे ते तर उघड्यावर नाही पडायचे. आत्महत्या करतायत त्याचे सगळ्यांचा दुःख आहे, निश्चित आहे. आणि आम्ही त्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहोत. तुम्ही फक्त आवाहन करा बाबांनो की असं पाऊल उचलू नका, काही करून आत्महत्या वगैरे करू नका, हे काही उपाय नाहीये. आपण मी आवाहन केलेलंच आहे, परत परत हे करतोय. आताही आता तुमचा फोन आला म्हणलं की लगेच इथं मोबाईल हातात आला की लगेच मीडियावाले बांधून देत, मग काय आपलं सगळं उघडच असतंय, झालं सुरू. मी परवा काल खूप प्रयत्न केले, पण मी बाहेरगावी होतो 10 दिवस.